ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्याने प्रस्थान केलेलं की पंढरपूरमध्ये भाविक भक्तांची गर्दी दिसू लागते. मंगळवारी तर पंढरपूरमध्ये भाविक भक्तांची मांदियाळी दिसून येत असून सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे. त्याचा आज आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी. पाहूया. आज एकादशी आहे आणि पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. आपण पाहत असाल विठ्ठलाची दर्शन रांग 1 किलोमीटरपर्यंत पत्राशेरपर्यंत पोहोचलेले आहे. सगळीकडे पांडुरंगारी वासुदेवहारी रामकृष्णहारीचा जयघोष सुरू आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांनी प्रस्थान केले की भाविक भक्त पंढरपूरला येतात, देवदर्शन करतात आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात. त्यात आज 15 दिवसाची एकादशी आल्याने पंढरपुरात भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सर्वत्र पांडुरंगारी वासुदेवहारी रामकृष्णहारीचा जयघोष सुरू आहे. जोपर्यंत पालख्या पंढरपुरात पोहोचत नाही तोपर्यंत भाविक भक्तांचं पंढरपूरला येणं, दर्शन घेणं आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होणं सुरूच राहतं आणि त्यामुळे पालख्या पंढरपुरापर्यंत पोहोचेपर्यंत विठ्ठलाची दर्शनांग हे असेच जवळपास 1 किलोमीटरपर्यंत चालू राहते. आपण पाहत असाल सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे आणि म्हणूनच या भाविक भक्तांकडे पाहिलं की एक गोष्ट मनोमन पडते, खरे सुख शांती समाधान आनंद ईश्वर भक्तीत आहे, हरी भक्तीत आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. मंगळवारी पालखी पुण्यामध्ये सासवड या ठिकाणी मुक्कामी आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंड्या सहभागी आहेतच, शिवाय पंढरपूरवरून खास माऊलींना नेण्यासाठीही दिंड्या आलेल्या आहेत. अशाच एका दिंडीशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आता पालखीसोबत आहे आणि मोहोळच्या एका दिंडीमध्ये मी आहे आणि या वारकऱ्यांचा उत्साह आपण सगळेजण पाहतोय. आपण या दिंडीशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कुठून आलात माऊली? येवती तालुका, मोहोळ जिल्हा, सोलापूर. काय आपल्या दिंडीचं नाव? ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. कुठपर्यंत जाता आपण सगळेजण? अतिशय आनंद आहे, माऊलींची कृपा आहे, उत्तम असा सोहळा. तिन्ही लोकांमध्ये नाही, स्वर्गामध्ये नाही असा सोहळा. अतिशय आनंद वाटतो. वाघ. अजून कोणी तुमच्यापैकी माऊली? चांगला काय नाही, चांगला अशीच भावना कडवरी आम्हाला पोचू द्या माऊलीची. चांगला आहे, बरं आहे की? होय बरं आहे, छान आहे. 5 दिवस झाला. 5 दिवस झाले. तुमचं गाव कोणतं? पंढरपूर. तुमचं गाव पंढरपूर. मग पंढरपूरलाच चालले? माऊलीला न्यायला आलंय. माऊलीला न्यायला आलंय? न्यायला आले मुराळी. माऊलींच्या गावी माऊलींना न्यायला आलंय. हा सगळ्या वारकऱ्यांचा जो उत्साह आहे आणि ही जी सगळी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपण सगळेजण या वारीमध्ये अनुभवत असतो. आणि हा जो आत्ता आपण बघतोय दिवेघाट आता लागेल आणि सासवडला आज पालखीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर पालखी ही उद्या पुढच्या मार्गाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे हा सगळा जो ऊर्जा आहे, ही सगळी जी हा जो उत्साह आहे, हा उत्साह आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून.